भद्रावती येथील नाग मंदिर परिसरात डॉक्टर चेतन खोटेमाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील आणि आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेचे महत्व वाढवले. खास करून तरुणांची आणि महिलांची उपस्थिती आश्चर्यकारक होती, ज्यामुळे सभा उत्साही वातावरणात रंगली. गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी सभेला मार्गदर्शन केलं आणि लोकांच्या उत्साहाला अधिक उंचावलं. या सभेची सुरुवात पांझुर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन काळे यांच्या शहादतला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामदास प्रेमदास अस्वले, विद्याताई मोघे, केशवजी तिराणे, गजाननजी घुमे, योगेश मांढरे यांची उपस्थिती होती. यावेळी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना डॉक्टर चेतन खोटेमाटे म्हणाले की यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःच घर भरलं, कापूस सोयाबीनला भाव नाही, मी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की लोकांना कुठेतरी बदल पाहिजे आहे. या घराणेशाहीच्या राजकारणाला, भ्रष्टाचाराच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे आणि शेतकरी गरीब वर्ग फार त्रस्त आहे. चाहे इलेक्ट्रिसिटीचे रेट असो, शेतमालाला नसणारा भाव असो, की शिक्षणाचं वाढलेली फीज असो, सगळं सर्वपरीने हा गोरगरीब जनता पूर्णपणे तुटून गेलेली आहे. त्यांच्यावर एक संकट गेलं नाही तर दुसरं संकट गेलं नाही, तिसरं संकट लादत आहे. त्यांच्या बिचारांचा कोणी वाली आहे की नाही अशा टाईपची परिस्थिती झाली आहे. आणि या मतदार संघातली परिस्थिती फारच गंभीर आहे. इथं भ्रष्टाचाराने बिलकुल कळस गाठलेला आहे. तर इथं हे सगळं वातावरण कुठेतरी चेंज व्हावं. आता रोज सकाळ संध्याकाळी लोकांना रोडवरून जाताना बिचारे त्या नागरे माडई भागातले, चिमूर भागातले लोक काय म्हणत असतील, किती जीव गेले. आता अशी जीवघेणी परिस्थिती करून ठेवली आहे. फक्त पैसा लुटण्यापर्यंतच भाग नाही आहे, तर लोकांचे त्यात जीव पण चाललेले आहे. तर अशा या परिस्थितीला लोक बदल करण्याच्या पूर्णपणे मूडमध्ये आहे. त्याच्यामुळे हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि बदल यावेळेस नक्की घडणार आहे. हे तुम्ही लोक पण स्वतःच सांगू शकता, मला बोलायची गरज. ज्या पद्धतीने आपल्यासमोर डॉक्टर त्यांनी सांगितलं ह्या वेळेला कुठेतरी बदल होणार आहे.